दादा, देशपांडे काकांचं घराचं मॉडेल झालं सुद्धा तयार? हो, काल रात्रीच पूर्ण केलं मी ते. मग हे कोणतं नवीन काम आहे? अगं, आपलं शेत आहे ना, त्याच्यावरती एक छोटंसं घर बांधायचं आहे सुनील काकांसाठी. म्हणजे दोन खोल्या, एक छोटीशी ओसरी आणि मागे पुढे भरपूर मोकळी जागा. आपला मोत्या आहे ना उत्तरा शेतावरचा, त्याच्यासाठी बघ हे छोटंसं घर आहे. हा गाईंचा गोठा आहे आणि ही जी मोकळी जागा आहे ना, या अंगणामध्ये नंतर फरशा टाकायच्यात आपल्याला. मग अंगणामध्ये खूप फरशा लागतील का? लागतील, सांगतो तुला. बरोबर आहे तुझं की फरशा खूप लागतील, पण खूप म्हणजे किती ते बघायला लागेल ना आपल्याला. मला एक सांग, आपण कुंपणाला अंदाजे किती तार लागेल ते कसं काढलं होतं? ज्या जागेवरती कुंपण बांधायचं आहे त्या जागेची परिमिती काढली, म्हणजे सगळ्या बाजूंची बेरीज. एकरी कुंपण टाकायचं असेल तर जेवढी परिमिती असेल तेवढीच तार लागेल. पण दुहेरी कुंपण टाकायचं असेल तर एकरी कुंपणाला जेवढी तार लागली त्याची दुप्पट तार लागेल. बरोबर. हे बघ, एखाद्या जागेभोवती किती तार लागेल ते परिमिती काढून ठरवतात, आणि एखादी जागा पूर्णपणे व्यापून टाकण्यासाठी किती फरशा लागतील ते मोजण्यासाठी त्या जागेचं क्षेत्रफळ काढतात. परिमिती म्हणजे बंद जागेची बाहेरची बाजू, आणि त्या बंद बाजूतली आतली जागा मोजायची म्हणजे क्षेत्रफळ मोजायचं. म्हणजे अंगणाचे क्षेत्रफळ काढायला लागेल. बरोबर. हे पण परिमिती सारखंच काढतात का? नाही नाही, क्षेत्रफळ काढण्यासाठीची पद्धत वेगळी असते. आपण असं करूया, हे बघ या अंगणाचं उदाहरण घेऊ आपण, ठीक आहे? म्हणजे बघ, मॉडेल मधल्या अंगणाचा हा पुठ्ठा इथे मी ठेवला. आता या छोट्या तुकड्यांनी म्हणजे त्यावर टाकायच्या फरशीनी पुठ्ठा पूर्णपणे आपण झाकून टाकला. एक छोटा तुकडा म्हणजे एक फरशी असं समजूया आपण, ठीक आहे? आता मला सांग, या तुकड्याचा आकार कसा आहे? चौरस, सगळ्या बाजू एक सारख्या. मला सांग किती तुकडे लागले? 16 तुकडे, म्हणजे अंगणाचा क्षेत्रफळ 16 चौरस. बरोबर. मोत्याच्या घराच्या फरशा मोजू. हो, 4 फरशा, म्हणजे मोत्याच्या घराचं क्षेत्रफळ 4 चौरस. शाबास. मला सांग गोठ्याचं क्षेत्रफळ किती आहे? 6 फरशा, म्हणजे 6 चौरस. बरोबर. दादा, मी या अंगणाचा क्षेत्रफळ पुन्हा काढू का या लाल तुकड्याने? चालेल, बघ करू. अरे, मला तर 9 तुकडे लागले. त्याच अंगणाचा क्षेत्रफळ हे तुकडे वापरून 9 चौरस कसे आले? अगं, दोन्ही चौरस सारखेच का बघ बरं आधी? नाही, लाल चौरस पिवळ्या चौरसापेक्षा मोठा आहे. बरोबर आहे. कुठल्याही पृष्ठभागाचं मापन करायचं असेल तर एकच प्रमाण वापरतात. जसं अंतर मोजायला सेंटीमीटर किंवा मीटर, आपण परिमिती सेंटीमीटर मध्ये मोजली होती बघ, लक्षात येईल तुझ्या? हो. हा, तसंच क्षेत्रफळ हे चौरस सेंटीमीटर मध्ये मोजतात. म्हणजे बघ, हा एक चौरस तुकडा आहे, ठीक आहे? याची एक लांबी 1 सेंटीमीटर आहे, बरोबर आहे? म्हणजेच सगळ्या बाजूंची लांबी 1 सेंटीमीटर असणार आहे. ही बाजू 1 सेंटीमीटर, ही बाजू 1 सेंटीमीटर, ही बाजू 1 सेंटीमीटर आणि ही बाजू 1 सेंटीमीटर, बरोबर? आता हा एक तुकडा जेवढी जागा व्यापतो त्याचं क्षेत्रफळ म्हणजे 1 चौरस सेंटीमीटर. हा पिवळा तुकडा इतर तुकड्यांपेक्षा छोटा आहे. तुझ्या शर्टाचे बटन एवढा छोटा आहे. म्हणजे अंगणाचा क्षेत्रफळ चौरस सेंटीमीटर मध्ये मोजण्यासाठी आपल्याला असे पिवळे तुकडे वापरले तर जास्त तुकडे लागतील, नाही का? तसं नाही, प्रत्येक वेळेस असेच तुकडे वापरायला हवेत असं काही नसतं. आपण किती जागांचं क्षेत्रफळ काढलं ते परत एकदा बघूया. अंगणाचे क्षेत्रफळ 16 चौरस, 4 आडवे आणि 4 उभे चौरस तुकडे. मोत्याच्या घराचे क्षेत्रफळ 4 चौरस, 2 उभे आणि 2 आडवे. आणि गोठ्याचं क्षेत्रफळ 6 चौरस, 3 उभे आणि 2 आडवे. हा, मग हे सगळे अंक बघून काही लक्षात येत आहे का? 16 4 4 4 2 2 6 2 3. अरे, हे तर पाडे आहेत ना. हा, 4 चौक 16, 2 दुणे 4, 3 दुणे 6. शाबास. म्हणजे 2 बाजूंचा गुणाकार. शाबास, छान ओळखलंस. हे बघ, कुठल्याही चौकोनी पृष्ठभागाचं क्षेत्रफळ काढायचं असेल तर त्याची लांबी आणि रुंदी मोजायची आणि त्यांचा गुणाकार करायचा, म्हणजे त्या पृष्ठभागाचं क्षेत्रफळ मिळतं. मी हे मोजपट्टीने मोजून बघते. ही बाजू आहे 10 सेंटीमीटर,
आणि हा चौरस आहे म्हणून ही पण बाजू 10 सेंटीमीटर. बरोबर. 10 × 10 म्हणजे 100. 100 चौरस सेंटीमीटर झाला क्षेत्रफळ. बरोबर. आता मला सांग, मोत्याच्या घराचं क्षेत्रफळ किती आहे? 5 सेंटीमीटर म्हणजे 5 × 5 25. 25 चौरस सेंटीमीटर. बस. आणि गोठ्याचं क्षेत्रफळ? 8 सेंटीमीटर लांबी आणि 5 सेंटीमीटर रुंदी. म्हणजे 8 × 5 = 40. बघितलंस? म्हणजे गुणाकार येत असेल ना तर क्षेत्रफळ काढायला चौरस तुकडे आपल्याला लागणारच नाहीत. म्हणजे फक्त मोजपट्टी घ्यायची, त्याची लांबी आणि रुंदी मोजायची, त्यांचा गुणाकार करायचा, म्हणजे आपल्याला क्षेत्रफळ मिळतं. बरोबर आहे. मला सांग, या पुठ्ठ्याचं सांग बरं किती आहे? याची लांबी आहे 10 सेंटीमीटर आणि रुंदी आहे 8 सेंटीमीटर. म्हणजे याचं क्षेत्रफळ झालं 80 सेंटीमीटर. मग आपल्याकडे असे खूप चौरस तुकडे असते तर किती लागले असते? 80. छान दादा. त्या तुकड्याचं क्षेत्रफळ कसा काढायचं? तो चौकोनासारखा नाही दिसत. हा का? सोपं आहे. म्हणजे बघ, हा हे बघ, मोठा भाग असेल ना तर त्याचं 2 छोट्या चौकोनात किंवा आयतामध्ये आपण भाग पाडायचे. म्हणजे बघ, हा एक आयत, हा दुसरा आयत, हा तिसरा आयत. 2 छोट्या भागांचं क्षेत्रफळ काढून त्याची बेरीज केली की मोठ्या भागाचं क्षेत्रफळ आपल्याला मिळतं. मला सांग बरं, या तुकड्याचं क्षेत्रफळ किती आहे? हा एक आयत, हा दुसरा आयत आणि हा तिसरा आयत. पहिल्याची लांबी आहे 5 सेंटीमीटर आणि रुंदी आहे 3 सेंटीमीटर. म्हणजे क्षेत्रफळ झालं 15 चौरस सेंटीमीटर. दुसऱ्याची लांबी आहे 4 सेंटीमीटर आणि रुंदी 3 सेंटीमीटर. म्हणजे क्षेत्रफळ झालं 12 चौरस सेंटीमीटर. आणि तिसऱ्याची लांबी 10 सेंटीमीटर आणि रुंदी 4 सेंटीमीटर. म्हणजे क्षेत्रफळ झालं 40 चौरस सेंटीमीटर. म्हणजे या सगळ्यांची बेरीज 67 चौरस सेंटीमीटर. बरोबर. पण दादा, प्रत्यक्ष घराची लांबी रुंदी मोठी असेल ना? अगं हो. हे बघ, आपण आत्ताही बनवली ती प्रतिकृती आहे. बरोबर. त्यामुळे सगळ्या बाजू आपण सेंटीमीटरमध्ये मोजल्या. प्रत्यक्ष घराची किंवा मोठ्या जागांची लांबी आणि रुंदी मीटरमध्ये मोजतात. म्हणजे क्षेत्रफळ चौरस मीटरमध्ये. शाबास. बरोबर आहे. बरं चला, आपण आता थांबूया, मला भूक लागली, जेवून घेऊया का आपण? चला, हे नंतर करूया. आपण काय शिकलो? चौकोनी पृष्ठभागाचे क्षेत्रफळ चौरस सेंटीमीटर किंवा चौरस मीटरमध्ये मोजतात. करून तर पहा. आकृतीमध्ये वेगवेगळे आकार दिलेत, असे आकार वहीत काढा आणि त्यांचे क्षेत्रफळ आणि परिमिती मोजपट्टीचे मापन करून काढा. टॅनग्राम कोडे तुम्हाला माहितीच आहे. आपण वेगवेगळे आकार या 7 आकारांपासून बनवलेत, 7ही आकाराचे क्षेत्रफळ किती ते काढून बघा. मी एकाचे काढून दाखवतो. या त्रिकोणाचे क्षेत्रफळ 4 चौरस एकक आहे किंवा 4 चौरस सेंटीमीटर. 7ही आकार वापरून या प्रकारे एक चौरस तयार करता येतो. असे चौरस तयार करा आणि त्यांचे क्षेत्रफळ आणि परिमिती मोजपट्टी वापरून सेंटीमीटरमध्ये मापन करा.